आणि आपण पाहतो की राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय झालाय, तो म्हणजे राज्यात मंदिरांवरची जी बंदी आहे ती कायम आहे, त्यासोबतच ई पासची सक्ती अजूनही कायम आहे. कोरोनाच्या काळात हे दोन्ही निर्बंध तसेच लागू ठेवण्यात आलेले आहेत. राज्य मंत्रिमंडळामध्ये यासाठीचा निर्णय झाला. राज्यात धार्मिक स्थळांवरील निर्बंध कायम आहेत. आंतरजिल्हा प्रवासासाठी ई पास बंधनकारक ठेवण्यात आलाय. सध्याचे निर्बंध कायम ठेवण्याचा सरकारचा निर्णय आहे.